खरंतर या ठिकाणी खेदाची बाब म्हणजे आपल्या कृषी प्रधान भारत देशामध्ये जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीमध्ये आपल्याला या गोष्टीवरती आंदोलन करायला लागतंय, हीच सर्वात मोठी खेदाची बाब आहे. प्रथमतः ज्या शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं या बिबट क्षेत्रावरती बिबट्याच्या प्रश्नावरती आवाज उठवण्याचं काम केलं, घरातील माणसं मारली जात आहेत, आमच्या उमरांमध्ये शिंद्यांसारखा एक बालक आज त्या ठिकाणी हल्ला झाला, तो नशिबाने वाचलाय, परंतु आज त्याच्या काही कंडिशन ह्या वन विभागाने आजपर्यंत घेतल्यात का? त्यासारखे अनेक प्रश्न आज बिबट्याचे खरं तर अनेक हल्ले झालेत, आणि हल्ले होत असताना खर तर शेतकऱ्यांवरती आज नामुष्काची वेळ. आणि काल मी स्वतः एक हाडाचा शेतकरी आहे, कृषी पदवीधर आहे, आणि मी शेतकरी असताना काल माझ्या केळीच्या वावरामध्ये काम करत असताना केळीचं वावर सदरच्या वावरामध्ये केळीची कापणी चालू होती, बिबट्याने उडी मारली, गेले 20-25 टन केळी कापायला होत्या, एकही केळी कापणार केळी कापण्यासाठी जात नव्हता. याचं कारण काय? आज खरं तर बाजारभाव नाही, शेतीला मालाला बाजारभाव नाही, पाण्याचा प्रश्न आहे, तालुक्यामध्ये पाणी येतं वेळेवरती मिळत नाही, आणि त्याच्याबरोबर असलेला हा भयंकर असलेला बिबट्याचा प्रश्न. आज पिंपरी सारख्या ठिकाणी आमचे काही सहकारी ज्यांनी खरं तर एका आदिवासी महिलेला बिबट्याने हल्ला केला, आणि खरं तर या गोरगरीब जनतेसाठी लढत असताना काही गावातील तरुण मंडळी असतील, पिंपरी पेंढारे विभागातली माणसं असतील, जे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून एक माणूस गेलाय, साधं पुत्र मेलं, एखाद्या श्रीमंताचं मांजर मेलं तर तुम्ही शॉक करून व्हॉट्सअप ट्विटरवर फेसबुकवर टाकता, तुमच्या कुत्र्याला रोज लाखोंचं खायला घालता आणि त्याचं ट्विट तुम्ही करता, आणि आमच्या घरी गोरगरीब शेतकऱ्याची माणसं आज मारली जात आहेत, माता भगिनींवरती हल्ले होत आहेत, आणि हे हल्ले होत असताना अमोल सातपुतेंसारखे काही अधिकारी नामुषपणे आमच्या सारख्या गोरगरीब शेतकरी वर्गातील या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतायत, हा जाब यांना विचारणार कोण? हे प्रशासन जर या शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या मानगुटीवर बसणार असेल तर हे प्रशासन काम नक्की कुणासाठी करते? या शेतकऱ्यासाठी करतंय, माणसांसाठी करतंय का? प्रशासन म्हणजे नक्की काय? आज आदरणीय आपला माणूस शरददादा सोनवणे जे बिबट्या सफारीसाठी बांधले, बिबट्या सफारी नंतर आज हे बिपट्रोलिंग क्षेत्र या ठिकाणी जाहीर होत असताना माणिक डोस साठी या ठिकाणी काही बिबटे या ठिकाणी आहेत, या ठिकाणी त्या ठिकाणी जागा जर वाढवली असती, काही बिबट्या तिथं जर सोडले असते, आणि त्या ठिकाणी जर निवारा केंद्राची जागा आज जर 2018 झाली, दादांनी जो प्रस्ताव दिलाय त्या प्रस्तावाला जर कदाचित 5 वर्षात मान्यता मिळाली असती तर आज आमच्या आजूबाजूच्या काळवडी असेल, उमरज असेल, पिंपरी पेंढर असेल, खामुंडे असेल, या भागामध्ये जे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय, आमच्या सारखे शेतकरी आज त्या शिंद्यांच्या घरामध्ये वर्षामध्ये 2-3 घटना घडतायत. उमरजचा आज तो भाग आज रोज संध्याकाळी 10-20 शेतकरी त्या ठिकाणी गस्त घालतायत, याचं कारण काय? हे प्रशासनाला तुम्ही विचारा. प्रशासनाचे अधिकारी येत आहेत त्या ठिकाणी काळवाडी सारख्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर मांडतायत. आता घडून गेलेली घटना आहे, यावरती जास्त काही भाष्य करण्यात काही मजा नाही, आपण जे आहे त्याला सामोरे गेलं पाहिजे. त्या ठिकाणी एक तळतळलेला शेतकरी म्हणतोय, अरे आमचं पोरगं गेलंय, अजून कोण जाण्याची वाट पाहताय? आणि हे होत असताना तुम्ही सारे या ठिकाणी गिधाड्याचं गेंड्याचं कातड पसरून जर तुम्ही अजूनही जागे होत नसाल, या ठिकाणी अजून किती पळी पाहिजेत तुम्हाला, याचा तरी विचार करा. वन अधिकारी प्रशासन प्रशासनाच्या जागी काम करते, तुमच्या कार्याला धन्यवाद, परंतु ज्या गोष्टी हलगर्जीपणाने होत आहेत त्याचाही निषेध या ठिकाणी झाला पाहिजे. आणि खरं तर शरददादा सोनवणेंनी जे पाऊल उचललंय, या ठिकाणी मी शरददादाचा मावळा आहे म्हणून इथं नाही आलो, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे, मला रोज शेतात काम करायला लागतंय, माझ्या घरात पोरे, आज खरं तर अंगणात बसणं सुद्धा मुश्किल झालंय. आज तालुक्यातील अनेक पुढारी आहेत, त्यांचे सीसीटीव्ही चेक करा, त्यांच्या बंगल्यांच्या आवारात सुद्धा वा बिबटे फिरताना आपणाला दिसत आहेत, आणि ते असे अनेक लोक प्रशासनाची पाठराखण करतायत. कुणासाठी करतायत? तुम्ही काय माणूस आहे का? हजाम आहेत, आणि यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, हे आंदोलन मोठं वाढवायला लागेल. एकट्या शरद सोनवणे इथं गावात राहत नाही, तालुक्यात शरद सोनवणेच्या काय इथं काय एकट्याला गरज नाही, हा तालुका आपला आहे, या तालुक्यासाठी त्यांची तळमळ आहे, या ठिकाणी खोटा ढोंगीपणा कुठलाही नाही. आणि म्हणून लोकांना मी या ठिकाणी विनम्र या ठिकाणी आवाहन करतोय की बाबांनो, आपण या ठिकाणी आचारसंहिता हे ते या वावडे अजिबात कोणी उठू नका, चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडू नका. आज ज्याच्या घरातलं जळतंय, ज्याच्या कुटुंबातलं जातंय, आज त्याला कळतंय, साधं पोराचा हात मोडला तर बाप 25-25 दिवस हात या ठिकाणी हातात घेऊन बसतोय, अनेकांच्या पोटची लेकरं गेलेली आहेत, त्याचा विचार करा. आज एक महिला या ठिकाणी घास कापत असताना त्याच्या अंगावरतून वात त्या ठिकाणी जातोय, अरे साधं कुत्र धावलं ना कुत्र, तर बीपी वाढते बीपी, आणि ज्यांच्या अंगावरती बिबटे धावले त्यांना जाऊन विचारा,
आज काय परिस्थिती आहे? कुटुंबामध्ये काहींनी ऊसाला पाणी भरायचं सोडून दिले हा, आणि 100-120 टन आपण पिकवायची भाषा करतो, अरे पण पाणी भरण्यासाठी वावरात जायला जर तुम्ही डेअरिंगच देत नसाल प्रशासनाने, नाही तर आमच्या 5 एकर मागे एक एक कर्मचारी द्यावा आणि आम्ही भरतो पाणी रात्रभर दिवसभर, तुम्ही आमच्या मागे हिंडा, आम्ही येतो पाणी भरतो, तुम्ही या आमच्या बरोबर, आम्हाला खाल्लं तर तुम्हालाही बोनस देऊ त्यांच्या बरोबर. प्रशासन काम करतंय चांगल्या कामाला शुभेच्छा, परंतु हलगर्जीपणा करून जर आमच्या शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर कुणी आजपर्यंत केला असेल आणि इथून पुढे जर कुणी शेतकऱ्याच्या नादाला लागून जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार असेल तर मी एक शेतकऱ्याचा पुत्र शरद सोनवणेचा निष्ठावान मावळा म्हणून या ठिकाणी सांगतो, हे या ठिकाणी तालुक्यात खपवून घेतलं जाणार नाही. या ठिकाणी जे बळी गेलेत त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या बिबट्यावरती बंदोबस्त करावा. प्रत्येक गावात नाही जमलं तर 5 एकर मागे एक कर्मचारी द्या, आम्ही त्यांना घेऊन पाणी भरू आणि मग कोणची जीव उचलली त्यांनी सांगायचं का बाबा तुमच्यावर गुन्हे दाखल करतो. अरे गुन्हे काय दाखल करतो, तिकडे बाकी चालले ते बघा ना गुन्हे, ते गुन्हे दाखल करा आमच्यावर करा. जास्त काय बोलत नाही, फार काय बोलण्याजोगा प्रश्न नाही, सेन्सिटिव्ह विषय. शेतकरी आज हवालदिल झालाय, दादांसारखा सच्चा माणूस आज या ठिकाणी उपोषणाला बसताय. तालुक्यातील गावातील जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल, आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय, या आंदोलनाला पाठिंबा द्यायचाय. पाठिंबा द्यायचंय म्हणजे काय, आम्हाला काही स्टंट बिंट करायचं नाही, काय करायचं नाही, आम्हाला फक्त हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, एवढंच या ठिकाणी शरददादांचं या ठिकाणी ध्येय आहे. आणि ज्या सातपुडे साहेबांनी आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांना जे दादांची जी भूमिका आहे ती काही त्यांच्यासाठी नाही, पण इथं गावातील पिंपरीमेटर सारखं गाव, शेतकरी कुटुंबातील मुलं होती, कुणी राजकीय मुलं त्यात नव्हती, त्या मुलांवरती जे गुन्हे दाखल झाले हे गुन्हे दाखल करण्याची पहिली गोष्ट डेअरिंग त्यांची कशी झाली हे सातपुडे साहेबांना आपण विचारलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हा, बिपट सफारी येणारच आहे, त्यासाठी शरददादा खंबीर आहेत, परंतु बिबट्याचा आजचा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांसाठीचा लढा आहे आणि या शेतकऱ्यांसाठी आपण सर्वांनी एकजुटीने या ठिकाणी उपस्थित राहायचंय अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. पुलावजंश राजाधिराज योगीराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी विकट एकजुटीचा. अरे या प्रशासनाचं करायचं काय, अरे या सातपुते साहेबांचं करायचं काय. माझे आमदार शरददादा सोनवणे तू मागे पडो, शरददादा तू मागे पडो. या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हा माझा तालुका या ठिकाणी बिपट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर झालं पाहिजे आणि या सर्वांना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निश्वरी बोलता बोलता राहून गेलं, जिवाळ्याचा प्रश्न आहे, रात्रीचं पाणी कोण भरत नाही, या ठिकाणी जे किट वापरले जात आहेत या निमित्तानं सरकारचं पण नुकसान होत आहे, महावितरणचं पण नुकसान होत आहे, शेतकऱ्याचं पण मोटरींचं नुकसान होत आहे. एक मोटर बांधायला गेलं तर 7,000 रुपये खर्च येतोय आणि बिल येतंय 10,000 रुपये. 6 वर्षातून 2 वेळा मॅटर मोटर बांधायची म्हटलं तर 25,000 रुपये जातात, तिसऱ्या वेळेला ती मोटर जळून जाते, लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. का करावं लागतंय, शेतकऱ्याला चोरून किट वापरायची हाऊस नाही. तुम्ही 3-फेज लाईट दिवसा द्या, शेतकरी न्यायातच आणि नियमात वागेल. तुम्ही लाईट दिवसा द्या, संध्याकाळी पाणी भरायचं असेल तर प्रशासनाने एक एक अधिकारी 5 एकरच्या मागे द्या, आम्ही रोज संध्याकाळी पाणी भरायला जाऊ. जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी जे उपोषण जे सुरू केलं आहे त्याला बोरे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे. माजी आमदार माननीय श्री शरददादा सोनवणे यांनी जे आंदोलन उपोषण सुरू केलेले आहे त्या उपोषणाला बोरे खुर्द ग्रामस्थांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि दादांनी जे आंदोलन उपोषण सुरू केले आहे ते खरोखरच योग्य आहे आणि त्यांनी हे उपोषण करायलाच पाहिजे होतं आणि केलंच पाहिजे, कारण ढिसाळ प्रशासन हे कितीही त्यांना वेळोवेळी पाठपुरावा करा, कितीही त्यांना सांगा पण ते लक्ष देत नाही आणि लक्ष घालत पण नाही. असं जर आपण बघितलं वाणीसाहेब तर आमच्या बोरखोरमध्ये कमीत कमी 100 एक बिबटे फिरत असतील, दिवसा सुद्धा शेतीला पाणी द्यायचं बिकट परिस्थिती झाली आहे. कुठलेही पाळीव प्राणी जर कुत्रे वगैरे बघितलं तर कुठेही शिल्लक राहिलेले नाही, गावामध्ये
कुत्र शिल्लक नाही आणि आता तर बघितलं तर मानवावरती बिबटे दिवसा ढवळ्या हल्ले करत आहे आणि हे बिबटे जर असेच राहिले तर किती लोकांचा जीव घेणार आहे हे माहीत नाही आहे आणि प्रशासन याबाबत पूर्णपणे उदासीन आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण ज्या दारांच्या मागण्या आहेत त्या मान्य करून योग्य ती कारवाई करावी ही नम्रतेची विनंती आहे. आज या ठिकाणी आळेफटा चौकामध्ये किल्ले शिवनेरीचे शिलेदार या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री शरददादाजी सोनवणे आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्याचं कारण आहे दुपट गोट्यांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये ज्यांचे प्राण गमवावे लागले आणि काही कुटुंब या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये उद्ध्वस्त झाली. घरातील प्रमुख माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाची काय दुर्दशा होती हे सांगायला नको आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या कुटुंबांना त्या आदिवासी जनतेला पाठिंबा देण्यासाठी आज जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय शरददादाजी सोनवणे आज या आळेफटा चौकामध्ये शिवजन्मभूमीमध्ये आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी आज महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि त्वरित बिबट्यांचा बंदोबस्त करावा. आज या ठिकाणी आळेफटा असेल, आळे असेल, संतवाडी असेल, कोळवाडी असेल या भागात देखील बिबट्यांचा वावर जास्त होतो. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेला शेतकरी दूध घेऊन येतात त्यावेळेला त्यांना दूध घातल्यानंतर झटपट घरी जाण्याची घाई असते. त्याचं एकमेव कारण म्हणजे बिबट्या. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना देखील या बिबट्यांची दहशत असते. म्हणून नुकतंच आळेफटा, आळे, संतवाडी, कोळवाडी नको तर संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये या बिबट्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन वन खात्याने त्यांची दखल घेऊन त्यांना या ठिकाणी पिंजऱ्यांमध्ये अडकून ताबडतोब योग्य त्या स्थळी त्यांना हलवावं आणि लांब या ठिकाणी हलवावं अशी शरददादांची या ठिकाणी अपेक्षा आहे. शासनाने आणि वन खात्याने या बाबतीमध्ये योग्य तर त्वरित निर्णय घेऊन या बिबट्यांची दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी आळे, संतवाडी, कोळवाडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि शरददादा सोनवणे यांच्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहे. धन्यवाद. माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे आज पुढाकार घेऊन आज जे हे उपोषणासाठी आदरणीय दादा या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने मानवी जीवनातील जो सर्वात गंभीर प्रश्न आहे की मनुष्याला जर संरक्षण नाही तर आपण जगायचं कोणासाठी. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असाल की जो सर्वात जो सगळ्यात मोठा त्रस्त झालेला भाग आहे जो या बिबट्यांपासून तो आपला आहे पिंपळ वंडी गट आणि त्याच्या आजूबाजूचे शेजारची गाव आहे. सर्वप्रथम आणि त्यांचा वावर या ठिकाणी आपल्याला थिवसा ढवळ्या सगळीकडे भेटतो. आज या आळेफटा नगरीमध्ये सुद्धा देखील इथे जी कमर्शियल सिटी ज्याला म्हणतात या ठिकाणी सुद्धा देखील बिबट्याचा वावर या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे माणसाला अतिशय पूर्णपणे कोणत्याच प्रकारचं संरक्षण या ठिकाणी नाही. वन विभागाने जी आजपर्यंत कामगिरी केली ती अतिशय तिकड म्हणजे अतिशय आपल्याला ती न पटणारी आहे. कारण की शेतकऱ्यांवरती जे एकवटले त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेले आहेत. आज जर तुम्ही शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल करता तर भविष्यामध्ये कसे शेतकरी एकत्र येतील आणि एक दुसऱ्यासाठी धावून जातील. कारण वन विभाग आपल्या संरक्षणासाठी येत नाही. त्यामुळे आपणच आपल्या सगळ्यांच्या साथीने आपण आपलं संरक्षण करत आहोत. सर्वप्रथम प्रशासनाला मागणी करतो की त्यांनी त्वरित जे शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल केले ते सर्वप्रथम मागे घ्यावे. आणि आता या ठिकाणी जे पुढाकार घेऊन दादांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी प्रशासनाने मान्य करावे अशी प्रशासनाला विनंती करतो. आणि ही तर एक सुरुवात आहे पण इथून पुढे जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर याचा भडका अख्ख्या जुन्नर तालुक्यात उठेल आणि लोक रस्त्यावर उतरून वन विभागाच्या विरोधामध्ये कामगिरी करतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।